आत्ता आपण जे कौशल्य विकासावर बोलतोय की विकास आणि कौशल्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कौशल्य जसं तुम्ही विकसित कराल तसा तुमचा विकास हा अपरिहार्य आहे. आजच ही अशी गोष्ट काय घडतीये की ज्याच्यामध्ये आपल्याला कौशल्य विकासावरती खरोखर एवढी चर्चासत्र घेण्याची गरज भासते, म्हणजे आजच्या काळाची गरज आहे ती असं आपण म्हणू शकतो. फार मोठी. आपण जसं म्हटलं की मेक इन इंडिया, तसं आपल्याला विचार करावा लागेल की क्राईम इन इंडिया हे जगामध्ये बोललं जातंय. आणि हे क्राईम इन इंडिया ही जेवढी वाईट बातमी आहे त्याच्यामध्ये एक सोनेरी त्याला काय म्हणतात त्याला एक सिल्वर लाइनिंग आहे त्याला, आणि ते बघण्याची गरज आहे. आपण कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपण काय करतो, आपण त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आणि काय काय चांगलं आहे ते पाहतो. तर हा क्राईम इन इंडिया जो आहे आपल्याला काहीतरी सांगतोय, आणि तो आपल्याला हे सांगतोय की 125 कोटी लोकसंख्या असेल आणि 25% 50% त्यातले लोक 25 वर्ष वयाच्या खालचे असतील. आज युनिव्हर्सिटीज वाढल्या, कॉलेजेस वाढली. युनिव्हर्सिटीज आज आपल्याकडे म्हटलं तर 35,000 कॉलेजेस आहेत आणि 700 युनिव्हर्सिटीज आहेत. आणि ह्याची जी संख्या आहे ती गेल्या 10 वर्षामध्ये 300% वाढली आहे. याच्यामध्ये आपल्याला हेही दिसून येतं की गावांकडून शहराकडे मुलं येण्याचा प्रयत्न करतात. हे का प्रयत्न करतात? कारण ग्लोबलायझेशन आहे, एक्सपोजर खूप वाढलंय, गुगलपासून सगळ्या गोष्टी आहेत, अपेक्षा वाढत आहेत लोकांच्या, मुलांकडून अपेक्षा वाढत आहेत, मुलांच्या स्वतःकडून अपेक्षा वाढत आहेत, समाजाच्या अपेक्षा बदल चालल्या आहेत. पण त्यांना त्याला पूर्ण कशा करायच्या त्या? आणि जेव्हा पूर्ण करायचा काही मार्ग दिसत नाही तेव्हा उदासीनता वाढते. आपल्याला आजचा तरुण जो बेरोजगार दिसतोय, वाढती बेरोजगारी दिसते आणि उदासीनता दिसते, ह्याच्यामधून क्राईम्स पण निर्माण होतात हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जर का मेक इन इंडिया हे एक विचार असेल आणि जर का लोकांना आपण इंडियाला इन्व्हाइट करत असतो, आज जेव्हा मी जगभर फिरतो प्रत्येक देशामध्ये जवळजवळ इंडियाबद्दल बोललं जात आहे आणि लोक भारतात परत येण्याचा विचार करतायत, इन्व्हेस्टमेंटचा विचार करतायत, आणि ह्याच्या सगळ्याकरता स्किलिंग आहे. आणि तुम्ही म्हणालात तो पॉईंट की स्किलिंग आणि डेव्हलपमेंट, पण ही डेव्हलपमेंट दोन प्रकारची आहे. आपण म्हणतो की व्हॉट यू गेट थ्रू इट अँड व्हॉट यू बिकम थ्रू इट, मी तुम्हाला त्याच्यामधून काय मिळतं आणि त्याच्यावर तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही त्याच्यामधून काय बनता. म्हणून आम्ही जी ही सक्सेस सेंटर्स उभी करतोय जिथे स्किलिंग होतं आणि जिथे मोजमापणी होते की तुम्हाला काय योग्य आहे आणि तुम्हाला कसं त्याच्यामधून नोकरी किंवा छोटा व्यवसाय सुरू करता येईल, त्याच्यामध्ये आपण स्किल जेव्हा हार्ड स्किल देतो तेव्हा आपण त्याच्याबरोबर लाईफ स्किल्स देतो आणि त्याच्यामधून माणूस घडतो. आता ह्या गोष्टी ज्या असतात त्या प्रथम दर्शनी माणसाला सदृश असं वाटतं की ह्याची काही गरज नाही, पण त्याचीच खरी महत्वाची गरज असते. कारण फक्त नोकरी मिळणं हे महत्वाचं नसतं, ते नोकरी टिकवणं आणि त्याच्यामध्ये ग्रोथ करून घेणं हेही महत्वाचं असतं.